शेतकरी मित्रांनो नमस्कार. तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र चॅनल. तर आम्ही फिरत फिरत आता परभणीमध्ये आलोय. तर परभणीमधील रामपुरी या गावात आहे. तर इथं दूध उत्पादक शेतकरी आपल्याला भेटले. तर आता ते जे आहेत मोरा म्हैस पालन करतात, तर ते कसे करतात, त्यांच्याकडून आपण आपल्याला काय माहिती भेटते तर ती जाणून घेऊया. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि एकदा इथला पत्ता सांगा. मी कैलास विनायकर यादव, गाव रामपुरी बुद्रुक, तालुका मानवत, जिल्हा परभणी. तुमचं नाव सांगा. प्रल्हाद कृष्णात साठे, गाव रामपुरी, तालुका मानवत, जिल्हा परभणी. बरं, आता किती सगळ्या तुमच्याकडे किती म्हशी आहेत आणि कधीपासून हा व्यवसाय करताय? आम्ही आता 6 महिन्यापासून करतोय. 6 महिन्याखाली आम्ही 2 गाड्या आणल्या होत्या. तर यांच्याकडे अर्ध्या म्हशी, माझ्याकडे अर्ध्या आहेत. बरं, आता किती आहेत तुमच्याकडे म्हशी? किती आहेत आता सध्या? 5 म्हशी माझ्याकडे. आणि तुमच्याकडे? आता 5 आहेत. बरं, कुठून आणल्या होत्या? हरणावून. हे सुमित भैया यांच्याकडून आणले. सुमित भैया कडून आणल्या होत्या. कसा कॉन्टॅक्ट झाला तुमचा त्यांचा? ते आमचे मित्र आहेत, विलासराव पाहुणे, विलासराव परांडे म्हणून. त्यांचे आधी संबंध होते, त्यांनी आम्हाला घेऊन गेले यांच्यासोबत. 4-5 दिवस त्यांच्या घरी राहिलो होतो. किती जण गेलता मग तुम्ही? आम्ही 5 जण गेलो होतो, 4-5 जण. तुमचा यांचा कसा संपर्क झाला? आम्ही पाहुणे असल्यामुळे ओळख होती आणि आम्हाला घ्यायचे म्हणून आम्ही त्यांच्याशी संपर्क केला. नाही, सुमितचा आणि तुमचा कसा संपर्क झाला? अगोदर पाहुण्यासोबत गेलेलो होतो. बरोबर, तिथे गेलता? अगोदर गेलेलो. बरोबर. मग आता तुम्ही किती जण गेला तिथं? तिथला कसा प्रवास होता आणि तिथं कशा कशा खरेदी केला, आधी काय माहिती होतं का तुम्हाला या म्हशीविषयी? ते विलासराव सोबत असल्यामुळं आम्ही सुमित भैयाच्या घरी गेलो आणि त्यांनी तिथून आम्हाला सगळ्या खेड्यातल्या म्हशी फिरून दाखवल्या. किती दिवस होता तिथं? 4-5 दिवस होत आम्ही तिथं. कशा कशा खरेदी केल्या, काय काय प्रोसेस होती एकदा ते सांगा. काय नाही, सगळ्या बघितल्या, ज्या ज्या आवडल्या त्यांना सांगितल्या, त्यांनी सगळ्याच्या कोठ्यावर मागून घेतल्या. 3 वेळा 3-3 वेळा दूध चेक केलं. हा. आणि नंतर मग सिलेक्ट करून वापस 2 टाइमचं 3-3 दिवस 2-2 3-3 दिवस दूध चेक केलं. किती लिटरच्या दूध घेतल्या, कॅपॅसिटी काय होती? 14 लिटरच्या घेतल्या, 12 लिटरच्या 16 लिटरच्या अशा घेतल्या. काय किमतीने भेटल्या मग त्या? आम्ही 1:30 पासून जवळपास 1:90 पर्यंत घेतल्या काही काही म्हशी. इथं पोचला काय, कसं ट्रान्सपोर्ट वगैरे कसं झालं ते? त्यांनी ट्रक मध्ये दिले पाठवून देऊ. त्यांनी माणूस दिलता? माणूस दिलता, इथं आणून सेट करून दिल्या. दिल्या का? आणि व्यवहाराला कसं आहे माणूस? आम्ही तिकडे व्यवहार म्हणजे सगळं बोलणं झालं, इकडून सगळे आरटीजीएस न पैसे पाठवले सगळ्या, त्यांना आधी पैसे सगळे पाठवल्यानंतर आला माल सगळा इकडं. बरं. तुम्ही सुरुवातीला कसं गेला होतो मग तिकडं? ट्रेन ने गेलो आम्ही. आता इथं जे म्हैस पालन आहे तुमच्या भागात आहे का? आधी म्हैस पालन करत होते का? मोराचं? मोराचं नाही, मोराचे आम्ही सुरुवात केली सुरुवातीला. आता मग आहेत का आपल्या भागात त्या म्हशी एवढ्या हे होऊ शकतात का? काही अडचण नाही, कारण तुमच्या भागाचं जे वातावरण आहे त्यात हे मॅच होत आहेत. एवढ्या टेम्परेचर मध्ये कुठेही अडचण आली नाही, काही मॅच झाल्या. आता ते त्यांनी सांगितल्याप्रमाणे दूध द्यायला. किती किती लिटर द्यायचं? आता 12 लिटर पासून 14-16 लिटर पर्यंत काय काय म्हशी दूध देतात. खुराक आणि चाऱ्यामध्ये काय काय असतं? पेंड, मक्का चुरी, आपली चण्याची टरपल ही सरकी पेंड, पुन्हा आपला गव्हाचा भुसा, ज्वारीचा कडवा, हिरव्या वैऱ्यांमध्ये निवळा मक्का असं देतो, जे उपलब्ध आहे ते देतो. बरं, आता हा जो व्यवसाय आहे तुम्ही आता सुरुवातीपासून नवीनच करत हो? बरोबर. तर आता ह्याच्याकडे तुम्हाला जो अनुभव आलेला आहे तो शेतकऱ्यांना तुम्ही काय काय शेअर कराल का? तुमच्या भागातल्या लोकांना कोणाला करायचं असेल तर हा सक्सेस होऊ शकतो का? यातनं पैसा मिळू शकतो का? शेतकऱ्याला करायला ही हरकत नाही. शेतकऱ्याला कसं म्हणजे चारा हे खर्च असतंय, 50% खर्च केला तरी 50% उरतात पैसे. एक शेतीला जोडधंदा म्हणून चांगला व्यवसाय आहे. आणि किती कामगार हे चालतं तुमचं? आता सध्या आम्ही शेतीला 3 कामगार आहेत, आमची 3 बी सकाळ संध्याकाळ करतात. हा, पुन्हा दिवसभर शेतीतलं काम करतात. आता तुम्ही आता तुमचं दूध संकलन केंद्र आहे ना गावात? मला किती दर भेटतोय आता ह्याचं जे दूध आहे ते कुठं तुम्ही करता, कसं आहे? आम्ही हे दूध अमूल डेअरीला जाते, तर दर भेटते 56-57 रुपयापर्यंत. बर, किती फॅटला? 7-7.2-7.3 चालते. बर, आणि जास्तीत जास्त किती रेट भेटलाय तुम्हाला आतापर्यंत मुरामध्ये? का जास्तीत जास्त 64-65 पर्यंत गेलेला आहे. बर, आणि आता ह्याला तुमच्या तुम्ही काय देता वेगळं खायला? का ह्याने जे जाते ते सारखं सोबत, म्हणजे सारखं सोबतच आहे दोन्हीला खायला. सारखं सारखं. चारा हा विकतचा आहे का? नाही, घरचाच आहे. आणि त्यात साधारणपणे एक म्हैस आता तुम्ही आता 6 महिने झाले तर कंटिन्यू दूध देते का मध्ये? नाही, कंटिन्यू जशा सुरुवातीला दूध देतात तशा आजपर्यंत सेम दूध आहे, कमी झालं नाही कोणत्याच. मग आता त्याला हे ब्रीडिंग साठी काय करताय? म्हणजे बुल वगैरे वापरलाय का? बुल आणलेलं आहे, सोबत बुल आणलेलं आहे. सोबत बुल पण आहे. सुमित सर, इनकावर तुम्हाला कैसा कॉन्टॅक्ट हो गया और कैसे है?
विलास भाई अपने पास भैंस लेने आए थे पहले इनसे पहले, इनको अपना व्यवहार अच्छा लगा तो इनके दोस्त थे, इनको भैंस लेना था, मुर्रा नया सेटअप स्टार्ट करना था, तो इन्होंने बात करवाया इनसे, फिर ये अपने पास आए। बाकी उधर अपना व्यवहार कैसा हो तो ये बताएंगे। अभी आप घूमे हो महाराष्ट्र में पूरा, तो परभणी में जो गाड़ी आई है आपकी, तो कैसा मतलब सेट हो गया है या मतलब उसमें कोई प्रॉब्लम क्या दिखता है क्या इधर? सर जो हर बार यही क्वेश्चन रहता, लगभग कमेंट भी आते हैं उधर से भैंस आएगी सेट होगी कि नहीं, कन्फर्म सेट होती है। क्यों होती है? इधर का मौसम हमारे उधर से बहुत अच्छा है, हमारे उधर गर्मी भी ज्यादा है ठंडी भी ज्यादा है, इधर 8 से 9 महीने एक जैसा मौसम रहता है, उधर से ज्यादा अच्छी परफॉर्मेंस करती है। एक थोड़ा सा इशू क्या रहता है, जब गाड़ी पहली बार आती है ना भैंस इधर आती है, उस टाइम थोड़ा सा ये मान के चलो कि अगर 10 भैंस आई है उसमें से 1-2 भैंस थोड़ा डाउन कर जाती है, वो सेट नहीं हो पाती, लेकिन अगली बार वो दूध बढ़ा के देती है। अगर पहली बार 12 लीटर दिया अगली बार 14-15 कन्फर्म देती है। ओके, इनको किस लैक्टेशन का बफेलो दिया था आपने? इनका फर्स्ट लैक्टेशन से लेके 3rd लैक्टेशन का भैंस। ओके, और क्या रेंज से उनको गाड़ी गया था पूरा? गाड़ी का था सर लगभग ये मान के चलो इधर पहुंच हुआ है 130-135 के आसपास भैंस। 130 और 135। हाँ ओके। अभी इनको अभी रेट क्या चल रहा है उधर? अभी रेट डाउन हो गए हैं सर, उस टाइम थोड़ा रेट टाइट था। क्यों टाइट था? कस्टमर बहुत ज्यादा थे, महाराष्ट्र अपना आंध्रा कर्नाटका का कस्टमर बहुत ज्यादा था, जब माल कम हो भैंसे कम हो और कस्टमर ज्यादा हो थोड़ा रेट अप हो जाता है, तो इस वजह से उस टाइम थोड़ा सा रेट ये मान के चलो उस टाइम हमने जो भैंस 1.5 लाख का लिया था ना, आज वो भैंस 130-135 का है। ओके, अभी जो इनको खाना वगैरह मतलब बफेलो को जो दे रहे हैं वो अच्छा है कि मतलब उनका शेड्यूल अच्छा है? सर 90% महाराष्ट्र और हरियाणा का खाना सेम है, 90% बिल्कुल सेम है। सिर्फ क्या डिफरेंस आ जाता है, हमारे उधर 100% गेहूं का भूसा चलता है, इधर कहीं कहीं मिलता है उसके, उसमें इधर कड़वा है मक्का है उसका चल जाता है। ओके, आता तुम्ही जेहेतु व्यवसाय करता है तर साधारणपणे किती उत्पन्न भेटते मग? 50% राहते, खर्च वजा होता 50% उरते। आता तुम्ही 10 म्हशी तुम्ही ताणून बघितल्या तर किती 10 म्हशीतून उत्पन्न भेटत असेल? महिन्याला किती पडतात? महिन्याला 10 म्हशी मागे जवळपास खर्च वजा होता 80,000 रुपये उरते। बरं, घरचा चारा? हा, घरचा चारा। कामगारांना किती देतात काय कामगार वगैरे? कामगारांना 15,000 रुपये पेमेंट आहे। बरं, 10 याच्यासाठी। बरं, साधारणपणे आता तुमच्या भागात जे लोक कोणाला करायचे असतील तर त्या म्हशी आणू शकतात का इथं? ते सेट होऊ शकतात का म्हशी? आरामात सेट हो, कुठलीही अडचण येणार नाही। आम्हाला अगोदर असंच वाटत होतं होत्यात का नाही की काय होतंय की, पण काही अडचण आली नाही, सगळ्या सेट व्यवस्थित सेट झाल्या, आणि तिनं इथं येऊन सेट होईपर्यंत त्याचे माणसं गेले नाहीत वापस, 10 दिवस राहिले, व्यवस्थित दुधावर आणून दिल्या आणि नंतर गेले। काय काय अडचणी काय काय आल्या ह्या व्यवसायामध्ये तुम्ही उतरताना सुरुवातीला? तशा अडचणीतल्या लोकांना पण येऊ शकतात, तुम्ही जरा एक्सप्लेन करून सांगा। अडचणी काहीच नाही, फक्त एक थोडीशी बुकारली होती म्हशी, नाही एवढ्या म्हशीमध्ये कुठलंही काही अडचण आली नव्हती, प्रवासाने एक थोडी झाली लोड झाली, बाकी काय नाही। चालू करायचं गव्हाचा भुसा असेल तर चांगला भुसा जास्त खात्यात ह्या, म्हणजे आपल्या इकडे आम्ही गव्हाचा भुसा पहिले इकडे शेतकरी जाळून टाकायचे, पण ह्याला ती खात्यात तुम्ही वाळाचा आधी त्यांनी साठवणूक करून ठेवली। बरं, आणि अजून काय? काय नाही, आणि गव्हाचा सीझन होता म्हशी आल्या की आम्ही म्हणजे चालूच होता भुसा ते घरी आणून टाकला। तुम्ही सर अभी क्या रेट से मिलेगा आपके पास बफेलो कोयले किसान इधर का लेना होगा तो, और क्या क्या प्रोसेस है एक बार आपके बारे में मतलब बताओ? सब बताता हूँ, प्रोसेस तो ये है जैसे इधर से जो भी भाई की शेत करिए उधर भैंस लेने आता है उसको डेली गांव खेड़े में घुमाते हैं, जो भैंस अच्छी लगी फिर उसका भाव बना, नहीं बना तो अगले गांव में चलते हैं, भाव बन गया भैंस पसंद है फिर उसका दूध देखते हैं 2-3 टाइम, दूध पूरा मिला फिर उसको अपना गोटे पे लेके आते हैं, गोटे पे सारा भैंस इकट्ठा करके फिर गाड़ी में लोड करके इधर भेजा जाता है, गाड़ी के साथ 2 लेबर अपना उधर से इधर तक आता है, जब तक भैंस इधर सेट नहीं होती है तब तक इधर ही रहता है, और साथ में
जो भाई जैसे नया है इन्होंने पहले इधर का भैंस संभाला हुआ है तो उसको इतनी दिक्कत नहीं आती, जिसने कभी जानवर संभाला ही नहीं है उसको थोड़ा दिक्कत आता है, तो उसको समझाते भी हैं साथ के साथ जो अपने इधर लेबर आता है कि ऐसे ऐसे रखना है। एक बात और ये और कहना चाहूंगा सर, जैसे अपना ये वीडियो या कोई भी भाई वीडियो देख के ये सोचता है कि मैं हरियाणा जाऊं और मुर्रा लेके आऊंगा और पैसा बरसेगा, ये थोड़ा सा लोगों का वहम है। इस काम पैसा है लेकिन थोड़ा सा मेहनत करना पड़ता है, और जो भाई जिसने कभी जानवर नहीं संभाला ना, मैं उसको यही बोलना चाहता हूँ पहले थोड़ा सा चाहे इधर का लोकल भैंस है नॉलेज ये ले कि जानवर को संभाले कैसे, इनको दिक्कत क्यों नहीं आया, इन्होंने पहले इधर का लोकल संभाला हुआ है, जिसको जानवर का पता ही नहीं है तो उसको थोड़ा दिक्कत आता है। कई बार बोलते हैं ना मैं भैंस लाया और शुरू के एक दो महीने तो ठीक चला फिर थोड़ा डाउन चल रहा है, वो दिक्कत उसी को आती है जिसने पहले कभी जानवर संभाला नहीं है। और बात रही रेट की, तो सर हरियाणा में आप 80-90 से लेके 1 करोड़ रुपए का चाहिए एक भैंस के, बात है सामने वाले पे उसको काम किस तरीके से करना है। आज के जैसे 90% मेरा मैं जो राय देता हूँ, दूध से पहले थोड़ा ब्रीड पे ध्यान दे लो, क्यों दे लो, अपने महाराष्ट्र में सर हरियाणा से लगभग 50 साल से व्यापारी और फिर भी इधर भैंस कम, क्यों कम है, ब्रीड पे ध्यान नहीं देते, बच्चे पे ध्यान दिया तो उधर जाना आना ये कम्युनिकेशन खत्म हो जाएगा, इधर ही ब्रीड तैयार होगी तो उधर जाने की जरूरत क्या है। बराबर, मतलब इधर के किसानों ने ब्रीड के ऊपर काम करके यहाँ का बफेलो यहाँ ही यही तैयार करना चाहिए, मेरी तो ये राय। हरियाणा आगे क्यों, हमारे पास एग्रीकल्चर और फार्मिंग, हमारा उधर किसान ब्रीड पे ध्यान देता है, इतना भैंस आ रहा इतने साल से फिर भी कम नहीं हो रहा है, वो इसी वजह से किसान ब्रीड पे ध्यान देता है। ओके ओके, ठीक, तर तुम्हाला काय शेवटचा सल्ला सांगायचा आहे? काय नाही, नवीन शेतकऱ्यासाठी नवीन मुलासाठी चांगला आहे व्यवसाय, ज्याला शेती त्याला जोड व्यवसाय प्रत्येक शेतकऱ्यांना करायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे, पण स्वतः करण्याची थोडी तरी तयारी पाहिजे, नाही तर दुसऱ्या जीवावर म्हणल्यावर मग शक्य नाही, ग्राउंड लेवलला त्याला ते आलं पाहिजे। बरोबर, तुम्ही हेच व्यापारी आहेत हरियाणाचे, ते स्वतः सांगतात की तुम्ही तुमचे ब्रीड स्वतः इथं तयार करा, कारण कुठपर्यंत आम्ही तुम्हाला म्हशी पुरवणार। बरोबर, तर शेतकऱ्यांना आम्ही पण सांगतो की स्वतःचं ब्रीड इथं तयार केलं तर आपल्या महाराष्ट्रातली म्हैस आपली आपली स्वतःची आपल्या आपल्या वातावरणात तयार झालेली ती अजून पण जास्त दूध देऊ शकतो। तर तुम्हाला अजून काय या व्हिडिओ बद्दल वाटलं ते कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये आम्हाला सांगा, तुमचे काय प्रश्न असतील ते पण कमेंटमध्ये कळवा, जे आम्ही पुढच्या मुलाखतीमध्ये नक्कीच विचारू। हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच आम्हाला कळवा। तर तुम्ही वेळात वेळ काढून मुलाखत दिली, तुम्ही अजून पुढे वाढवणार आहात काय म्हशी? हो, वाढवणार आहे, त्यासाठी तुम्हाला ग्रेट महाराष्ट्र चॅनल कडून शुभेच्छा। परभणीतून हे म्हणजे आम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघतोय, तर धन्यवाद।